खुशी ई एज्युकेशन मध्ये तुम्हा छोट्या मंडळींचं खूप खूप स्वागत. इयत्ता 5वी विषय गणित. आपली आजची संकल्पना आहे वर्तुळ. कंपासाच्या सहाय्याने वर्तुळ काढले जाते. वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारी रेघ म्हणजे वर्तुळाची त्रिज्या. पहा या आकृतीत P हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असून M हा वर्तुळावरील बिंदू आहे. रेघ PM ही वर्तुळाची त्रिज्या आहे. एका वर्तुळाला अनेक त्रिज्या असतात आणि या सर्व त्रिज्या समान लांबीच्या म्हणजे इक्वल लेंथच्या असतात. वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेघ म्हणजे वर्तुळाची जीवा. या आकृतीत M व N हे वर्तुळावरील बिंदू असून रेघ MN ही वर्तुळाची जीवा आहे. वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला वर्तुळाचा व्यास म्हणतात. या आकृतीत जीवा AB P या वर्तुळ केंद्रातून जात आहे म्हणून जीवा AB हा वर्तुळाचा व्यास सुद्धा आहे. ज्याप्रमाणे एका वर्तुळाला अनेक त्रिज्या असतात त्याचप्रमाणे अनेक जीवा व व्यास देखील असतात. या आकृतीतून तुमच्या लक्षात आलं असेल ना, वर्तुळाचा व्यास हा नेहमी त्रिज्येच्या दुप्पट असतो. आता आपण वर्तुळातील त्रिज्या, व्यास व जीवा ओळखून त्यांची नावे लिहिण्याचा प्रयत्न करूयात. पहा बरं, या आकृतीमधील त्रिज्यांची नावे आपण लिहिण्याचा प्रयत्न करूयात. OS, OT, OP, OM अशा चार त्रिज्या या वर्तुळात आहेत. त्यानंतर व्यास MT आणि PS या वर्तुळातून दर्शवला गेलेला आहे. आणि आता आपलं शेवटचं, या वर्तुळातील जीवांची नावे आहेत जीवा MN, PS आणि MT. सोपं आहे ना वर्तुळ समजून घेणं व वर्तुळातील त्रिज्या, व्यास व जीवा यांची नावे ओळखून लिहिणे. चला तर मग व्हिडिओ दोनदा पहा आणि आपण पुन्हा भेटू गणिताची नवीन संकल्पना घेऊन. तोपर्यंत बाय.